नमस्कार मित्रांनो, मी रवी छपटे आपले सर्वांचे स्वागत करतो. आज आपण मराठी व्याकरणामधील शब्दांच्या जाती हा भाग पाहणार आहे. यामध्ये शब्दांच्या मुख्य जाती आहेत विकारी शब्द व अविकारी शब्द. हा भाग आपण या ठिकाणी सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम शब्द. शब्द हा वाक्यातील महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही अर्थपूर्ण वर्णसमूहाला शब्द असे म्हटले जाते. उदाहरणार्थ आपण अ अधिक न अधिक न अधिक स असे वेगवेगळे प्रकारचे वर्ण उच्चारतो आणि जेव्हा या वर्णसमूहाचे एकत्रीकरण करतो त्यावेळेस अ अधिक न अधिक न अधिक स म्हणजेच अननस हा शब्द तयार होतो. शब्दांचे वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण केले जाते. शब्दांच्या जातीचे मुख्य दोन प्रकारे वर्गीकरण केले जाते. त्यालाच शब्दांच्या जातीचे मुख्य दोन प्रकार आहेत असं सुद्धा म्हटले जाते. एक विकारी शब्द आणि दुसरा अविकारी शब्द. विकारी शब्दांनाच सव्यय असं म्हटलं जाते आणि अविकारी शब्दांना अव्यय असे म्हटले जाते. थोडक्यात विकारी शब्द म्हणजे काय, तर ज्या शब्दामध्ये बदल घडतो म्हणजेच बदल घडणारे शब्द म्हणजे विकारी शब्द आणि बदल न घडणारे शब्द म्हणजे अविकारी शब्द. हा भाग आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, विकारी शब्द म्हणजे काय, तर ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग वचन किंवा विभक्तीमुळे बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात. ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग वचन किंवा विभक्तीमुळे जो बदल होतो अशा शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ आपण पाहूया, मुले हा मूळ शब्द आहे आणि मुले या शब्दाच्या लिंगामध्ये बदल केला तर मुलेपासून मुली हा शब्द तयार होतो. दुसरं उदाहरण पहा, मूल या शब्दाच्या वचनामध्ये बदल केला तर मूल या शब्दाचे वचन बदलते ते म्हणजे मुले. तिसरं, मूल या शब्दाच्या शब्दाला जर विभक्ती लावली तर मूल या शब्दाला ला ही विभक्ती लागते आणि त्यामुळे मुलाला असा शब्दामध्ये बदल होते. म्हणजेच मुले मूल मूल या शब्दाच्या मूळ रूपात आपण लिंग वचन आणि विभक्ती अशा प्रकारे बदल केलेला आहे आणि म्हणून या सर्व शब्दांना विकारी शब्द असे म्हटले जाते. अविकारी शब्द म्हणजे काय हा भाग पाहणार आहे. ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग वचन किंवा विभक्तीमुळे बदल होत नाही त्या शब्दांना विकारी शब्द असे म्हणतात. पहा विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होतो त्यांना विकारी शब्द आणि ज्या शब्दाच्या मूळ रूपात बदल होत नाही त्यांना अविकारी शब्द असे म्हणतात. उदाहरण पाहूया आपण, मुलगा घरी गेला हे एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये घरी हा जो शब्द आहे या शब्दाला या शब्दाकडे लक्ष द्या, मुलगा घरी गेला. दुसरं उदाहरण पहा, मुलगी घरी गेली. आपण या ठिकाणी जे नाम आहे त्या नामामध्ये बदल केलेला आहे म्हणजेच मुलगा या शब्दाचे लिंग बदलून मुलगी केले आणि वाक्य तयार झालेलं आहे, मुलगी घरी गेली. तिसरं वाक्य पहा, मुले घरी गेले. आता आपण
मुलगा या शब्दाच्या वचनामध्ये बदल केलेला आहे आणि मुलगा या शब्दाचा अनेक वचन झालेलं आहे मुले, म्हणून तिसरं वाक्य मुले घरी गेले. चौथं वाक्य पहा, मुलगा या शब्दाला आपण विभक्ती जोडलेली आहे, म्हणजेच मुलगा या शब्दाला विभक्ती लावल्यामुळे मुलाला असा शब्द तयार झालेला आहे, मुलाला घरी नेले. आता हे जे चारही वाक्य आहे, चारही वाक्यामध्ये एक शब्द असा आहे की ज्यामध्ये लिंग, वचन किंवा विभक्ती लावल्यामुळे असा बदल केल्यामुळे त्या शब्दामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही आणि तो शब्द आहे घरी. म्हणजेच घरी या शब्दाला अविकारी शब्द असे म्हटले जातात. अशाच प्रकारे ज्या शब्दाच्या लिंग, वचन किंवा विभक्तीमुळे बदल होत नाही अशा शब्दांना अविकारी शब्द असे म्हटले जाते. शब्दांच्या दोन मुख्य जाती आहेत हे आत्ताच आपण शिकलेलो आहे. आणि शब्दांच्या एकूण जाती म्हटलं तर शब्दांच्या एकूण जाती ह्या 8 आहेत आणि मुख्य जाती 2 आहेत. आत्ताच आपण पाहिलेलं आहे की शब्दांच्या मुख्य जाती विकारी शब्द आणि अविकारी शब्द. आता विकारी शब्दाचे 4 प्रकार पडतात आणि अविकारी शब्दाचे सुद्धा 4 प्रकार पडतात. तर विकारी शब्दाचे कोणते 4 प्रकार पडतात? हा, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आणि अविकारी शब्दाचे कोणते 4 प्रकार पडतात? तर क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. पहा, या ठिकाणी लक्षात ठेवा, शब्दांच्या मुख्य जाती म्हटलं तर त्या 2 आहेत, विकारी शब्द आणि अविकारी शब्द. शब्दांच्या एकूण जाती म्हटलं, शब्दांच्या एकूण जाती ह्या 8 आहेत. धन्यवाद मित्रांनो.